नमस्कार, मी प्राध्यापक सर्जेराव राऊत, अकॅडमी खेळ, चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन. दररोज एक विचार या सत्रामध्ये अभ्यास कसा करावा याबद्दल आपण बोलत आहोत. आज आपण बोलणार आहोत विषय संस्कृतबद्दल. सर्वप्रथम, संस्कृत ही देवभाषा म्हणून बोलवली जाते, देवभाषा मानली जाते. इयत्ता 8वीपासून फुल संस्कृत आणि हाफ संस्कृत, संपूर्ण आणि संयुक्त अशा पद्धतीचा अभ्यासक्रम संस्कृतचा आपल्यासाठी उपलब्ध आहे. हमखास मार्क मिळवून देणारा विषय, पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा विषय म्हणून या विषयाकडे बघितलं जातं. या विषयाचा अभ्यास करतानाही काही मूलभूत संकल्पना, काही मूलभूत गोष्टी, टिप्स लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे, याचा आपण विचार करूया. नंबर एक, चित्रपट कोश, समयलेखन, संख्या यांचा योग्य अभ्यास करणं अपेक्षित आहे. आपलं लिखाण हे शुद्ध असलं पाहिजे आणि अचूक असलं पाहिजे, याच्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणंही तितकंच गरजेचं आहे. नंबर दोन, गद्य. यावर्षी उत्तरं जी आहेत ही उत्तरं पूर्ण वाक्यांमध्ये असायला पाहिजे. सत्य असत्य याच्यासाठीचा पुरेसा सराव जो आहे तो आपल्याकडून झाला पाहिजे. शब्दज्ञान म्हणजे संधी आणि लकार यासाठीचा सराव आणि पाठांतर आपलं चांगलं असलं पाहिजे. नंबर तीन, इयत्ता 9वी आणि 10वीसाठी पद्य असतं, याच्यामध्ये शुद्ध आणि पूर्ण लिखाणावरती आपला भर असला पाहिजे. अन्वय लेखनाचा सराव जो आहे तो पुरेसा असणं आपल्यासाठी जास्त गरजेचं आहे. नंबर चार, लेखन कौशल्य, त्याच्यामध्ये उपपद, विभक्ती, वाक्यरचना यांची तयारी पुरेशी करणं जास्त गरजेचं आहे. निबंध लेखन आणि चित्रवर्णन यासाठी पाठ्यपुस्तकातले विषय व्यवस्थितपणे अभ्यासायला पाहिजेत आणि याचा पुन्हा पुन्हा सराव केला पाहिजे. या ठिकाणचं लिखाण करून आपल्या शिक्षकांना भेटलं पाहिजे आणि या लिखाणांमध्ये होणाऱ्या ज्या लहानसान चुका आहेत याचा अभ्यास आपण सगळ्यांनी पुन्हा पुन्हा करायला पाहिजे. नंबर पाच, भाषाभ्यास, ज्याच्यामध्ये व्याकरणाचा सराव जास्तीचा करणं अपेक्षित आहे. भाषासूत्रांचा अचूक सराव होणं जास्त गरजेचं आहे. पाठाच्या खाली जे समास दिलेले असतात, या सूचनेनुसार कृती दिलेल्या असतात, संख्यावाचक यांचा विचार आणि सराव जास्त आवश्यक या ठिकाणी अपेक्षित आहे. नंबर सहा, अपठित संस्कृत, की जे संयुक्तसाठी नसतं, संपूर्णसाठी फक्त अपठित संस्कृत आहे. याच्यामध्ये मात्र चांगले मार्क मिळवण्यासाठी आपल्याला अवांतर श्लोक आणि पाठ्यपुस्तकाबाहेरील गद्य वाचन आणि त्याची प्रॅक्टिस या गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्या लागतील, कारण हे अपठित आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही. नंबर सात, इयत्ता 8वीसाठी संपूर्ण संस्कृत हे 50 गुणांसाठी असतं आणि संयुक्त हे 25 गुणांची प्रश्नपत्रिका असते. इयत्ता 8वीमध्ये प्राथमिक स्वरूप असतं संस्कृतचं, त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला येणारे नवीन शब्द, लकार यांचं पाठांतर आणि लिखाण यांचा सराव जास्तीचा होणं जास्त गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे इयत्ता 9वी 10वीसाठी संपूर्ण संस्कृत जे आहे 80 मार्कांचं असतं आणि संयुक्त जे आहे हे मात्र 40 मार्कांसाठी असतं. इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वीमध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील संस्कृतमध्ये, तर पाठावरती असलेला जो स्वाध्याय आहे या स्वाध्यायाचा जास्तीचा सराव करणं खूप गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे, तरच आपल्याला चांगले मार्क मिळतील. सिली मिस्टेकचं प्रमाण जे आहे हे प्रमाण कमी झालं पाहिजे. व्याकरणातल्या चुका कमी झाल्या पाहिजेत. शुद्ध लेखनामधल्या चुका ज्या आहेत या चुका कमी झाल्या पाहिजेत. योग्य आणि अचूक लिखाण हे संस्कृतच्या सर्वच वर्गांसाठी जास्त गरजेचं आहे. अपेक्षा करतो की या पद्धतीच्या टिप्स मी ज्या तुम्हाला सगळ्यांना दिल्या, या पद्धतीनं आपण जर व्यवस्थितपणे काम केलं तर निश्चितपणानं आपल्याला संस्कृतला तुम्ही जे ध्येय ठरवलेलं आहे तेवढे मार्क मिळतील. उद्याच्या सत्रामध्ये भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.